कारण ही बाब अत्यंत गंभीर आहे। तुम्ही सोबत राहाच, आपल्याकडे या संदर्भातली आणखी एक बातमी येते। ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या दाव्यावर 22 नोव्हेंबरला निकाल येणार आहे। वानखेडेंनी दाखल मानहानीचा दावा दाखल केलेला आहे। मंत्री नवाब मलिक यांच्यावर हा मानहानीचा दावा दाखल केला आहे। अतिरिक्त कागदपत्र सादर झाल्यानं आता निकाल 22 नोव्हेंबरला देणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। अजित मांढरे आता आपल्या सोबत आहेत। अजित, तुम्ही सांगत होतात की मानहानीचा जो दावा दाखल केलेला आहे त्याचा निकाल 22 तारखेला येणार आहे, पण हा निकाल सत्य कोण आहे या बाजूने असेल किंवा मग त्याची चौकशी करण्याच्या संदर्भातले आदेश असू शकतात, शक्यता काय? शक्यता जास्त करून हीच आहे की मुंबई उच्च न्यायालय या बाबतीमध्ये एक विशेष समिती स्थापन करून त्या समितीला हे आदेश देऊ शकतं की जी स्क्रुटिनी कमिटी असते, विशेष करून जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी समिती जी असते, या समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावून त्यांचं म्हणणं या बाबतीत मांडायला सांगू शकते। त्यामुळे समीर वानखेडे यांचा जो धर्माचा जो वाद आहे तो नवाब मलिक वारंवार त्यांच्यावर टीका करत आहेत। हा वाद जो आहे आता राष्ट्रीय पातळीवर जाऊन त्या ठिकाणी केंद्रीय ज्या स्क्रुटिनी समिती असतात, विशेष करून समीर वानखेडे आता IRS अधिकारी, त्यामुळे त्यांनी UPSC पास करताना कुठल्या डॉक्युमेंट्स त्यांनी पुरवले होते आणि ज्या स्क्रुटिनी कमिटीने त्यांना सगळ्या त्यांच्या डॉक्युमेंट्स पास करून त्यांना पुढे हिरवा कंदील दिला होता, तर त्या स्क्रुटिनी कमिटी समोर पुन्हा हे प्रकरण जाईल। पण अजित, याच्यात एक मुद्दा उपस्थित होतोय ज्याचं उत्तर खरं तर ज्ञानदेव वानखेडे यांनी दिलं की नाही माहीत नाही, त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? कारण जन्म दाखला जो आज नवाब मलिक यांनी समोर आणलेला आहे त्यात अगदी स्पष्टपणे हे आहे की समीर दाऊद वानखेडे एकतर नावाचा उल्लेख आहे आणि धर्माचा सुद्धा उल्लेख आहे, याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे? मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की ज्यावेळी याविषयी आम्ही त्यांच्या वानखेडे कुटुंबियांशी बोललो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की समीर वानखेडे यांचा जन्म त्यांच्या आईकडे झाला होता आणि त्यावेळेस त्यांनी जी त्यांच्या आईला म्हणजे त्यांच्या आईने समीर दाऊद वानखेडे या नावाने तिथं नोंदणी केली होती, पण ज्यावेळेस समीर वानखेडे यांच्या वडिलांना म्हणजे समीर वानखेडे यांच्या जन्मानंतर 2 वर्षांनीच त्यांना जेव्हा हा सगळा प्रकार कळाला त्यावेळी त्यांनी त्यांचं नाव जे आहे ते बदलून समीर ज्ञानदेव वानखेडे असं केलेलं आहे। शेवटी हा वानखेडे यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की हा मुद्दा जो आहे आमचा व्यक्तिगत मुद्दा आहे, पण ज्या पद्धतीने नवाब मलिक हे आरोप करत आहेत की त्यांनी UPSC मध्ये आपल्याला जागा मिळण्याकरता किंवा कोट्यातून आपल्याला तिथं, म्हणजे आता हे आरोप प्रत्यारोप होत आहेत दोन्ही बाजूनी, पण याची सखोल चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे। खरंच अशा प्रकारे धर्मांतर करता येऊ शकतं का, त्याची नोंद करता येऊ शकते का, शाळेच्याच दरम्यान 2 वेगवेगळे धर्म कसे लावले, असे अनेक प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत। दोन्ही बाजूनी आपापले दावे केले जात आहेत, पण याच्यातलं सत्य आता कोर्टाच्या या सगळ्या तपासातून येणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद असल्याचा उल्लेख असल्याचा नवा आरोप नवाब मलिकांनी केला। शाळेच्या दाखल्यावर धर्म मुस्लिम असल्याचाही उल्लेख आहे आणि असा आरोप मलिकांनी केला। कोर्टाकडे समीर वानखेडेंबाबतचे सगळे पुरावे देणार असल्याचं मलिक म्हणाले, तसंच जात पडताळणी समितीकडे पुरावे देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। चौकशीनंतर समीर वानखेडेंची नोकरी जाणार असल्याचा पुनरुच्चार नवाब मलिकांनी केला। जातीचं बोगस प्रमाणपत्र तयार करून समीर वानखेडेंनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केलाय। जात प्रमाणपत्रामध्ये खाडाखोड केल्याचा आरोप सुद्धा मलिकांनी केला। त्यांनी सगळं कागद खोडाखाड करून 93 साली सगळे दस्तावेज बदलले, तिकडच्या रजिस्टर पण घाल केला, पण यांना कळलं नाही की हे जे सगळे दस्तावेज आहे ते स्कॅन करून महापालिकेचे रेकॉर्डमध्ये आहे, त्याच्या बाबतीत आता सगळे दस्तावेज मी कोर्टासमोर दिलेले आहे, जे खोडाखाड करून नवीन रेकॉर्ड तयार केला आहे ज्याच्या आधारावर सगळं आजपर्यंत क्लेम करताय, त्याच्या आधारावर आज जे उपलब्ध कम्प्युटराईज डॉक्युमेंट आहे कोणी जाऊन काढू शकताय ते काढताय आणि ते क्लेम करताय, हे खरा आमचा दाखला, खरा दाखला जेव्हा जन्मांदा आले तेव्हाचा दाखला दाखवत नाही, कारण तिथूनच फर्जीवाडा सुरू झालेला आहे। ज्या मुलीला यांनी पहिल्या लग्न करून डिवोर्स दिला होता, वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी कुठेतरी समोर येऊन लोकांसमोर सगळं यांचा भंडाफोड करेल
या भीतीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्यांचा जो कजिन ब्रदर आहे, कजिन भाऊ आहे, त्याच्यावर एक पेडलरच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे ड्रग ठेवण्यात आला। मग जे राज्य सरकारची एजन्सी एएनसी त्यांच्या माध्यमातून अटक करण्याचा त्यांनी कट कारस्थान रचला। आजही तो पोरगा त्या मुलीचा जो यांची पहिली पत्नी आहे त्याचा कजिन ब्रदर अजून तो तुरुंगात आहे।